Slightly awkward stroke indeed, but with the stroke, batsman through for one. So we shall off the mark with one and one for no wicket. Gansoli losing a toss, betting first here. Here goes Chirag. to Vijay try to try in front of the wicket. Outside edge rose to gully, and with the stroke, batsman through for one. Is two for no wicket. First over in progress. You are watching the midnight uh, last match in Khazdar Cup. Right arm over the wicket. This time played uh, beautifully, sweep as ball. In his style of uh, Abraham Benjamin Davies for four great shot. The eye is removed from the ball, but uh, ball is in slot of batsman uh, Vishal played in his style of A B De Villiers. down to the long leg fence for four is was up to six without loss sandeep moreje joined with me in commentary this time is yes, hard and high but uh, didn't carry there long on is there enough time batsman gets one so one to is score now Iskorn was up to seven for no wicket नगेस <laughs> कंसुली गावतीले एक नामकित व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे अतिथी आदरणीय शेखर पाटील साहेब गणसोलीचे शिवसेना विभाग प्रमुख आणि त्यांच्याकडून या गणसोली खेळाडूंना इथे मात्र चौकारासाठी पाचशे रुपये आणि षटकारासाठी हजार रुपयाचा आर्थिक पारितोषिक लॉट ऑफ गिफ्ट फ्रॉम ब्युटी वाईट युअर ऑर्कर देर इज अ लाऊड शॉर्ट फॉर कॉट अंपायर अम्पायर ऑन मुफ्टो रिमेन ऑन सेवन विदाउट लॉस नक्कीच अशीच एक लढत झाली होती कामोटी विरुद्ध मानकुली आणि त्याच नक्कीच त्याच सामन्याची पुन्हा एकदा आठवण जागृत झाले हे लढतात भिवंडीसाठी साठी ते लढतात घनसुलीसाठी राईट आयम ओव्हर दाईम शॉर्ट आयम पुल प्लेट ब्युटिफुली बट इक्वली स्टॉप फ्रॉम फिल्डर इनफ टाइम बॅट्समन गेट्स वन वॉन्टू स्कोन आउट ॲट मार्क्स एंड ऑफ द फर्स्ट ओवर नॉट अ बॅड टोटल बट नॉट अ गुड टोटल एट विदाउट लॉस लगेच पहिले षडक समाप्त होतंय एक सुंदर सुरुवात करण्याचा प्रयत्न करतायत गणसोलीचे फलंदाज मात्र नक्कीच चिराग हा संघाचा पालक आहे कर्णधार आहे आणि कर्णधार पदाला साजेस गोलंदाज प्रत्यकरण त्याच्याकडून अपेक्षित होतं आणि साजेसं क्षेत्रक्षण त्याने लाभतंय आणि त्याच कारणासो या महत्त्वपूर्ण मँडेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त आठ ढाबा तो खर्च करतोय एक एकवर की समाप्तते आठ रन बने बिना किसी विकेट के बल्लेबाजी कर रहे हैं विशाल 6 रन बनाकर दो रन बना रखे बीजेने सामनेचा शेड्यूल जो सुरू होणार आहे आमचा उद्याचा शेड्यूल ठीक 12 वाजता पहिला सामना ग्रामीण पूल मधील 11:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे न्यू एक्वीरा पिंपळे आणि प्रतिस्पर्धी संघ गावदेवी वसार दुसरा सामना असेल अमित स्पोर्ट्स साऊंदे आणि प्रतिस्पर्धी संघ जयन सरोली ठीक वाजता रिपोर्टिंग वाजता सामना असेल बंटी पाटील को गेंदबाजी दी गई गे है जो हमारे दूर वाले छोर लोधा कॉम्प्लेक्स से गेंदबाजी कर रहे सामना करेंगे बैट्समैन विजय विजय सेम फील्ड गया है दो खिलाडी बार यस्मर्थाबा ड्राइव के अभी की शक्ले में लोअर फुल टॉस गेंद थी लॉन्ग ऑन पे खिलाड़ी थे एक रन स्कोर में बढ़ता हुआ नौ पे पहुंचा स्कोर तिसरा सामना आपण पाहणार आहोत ठीक 2 वाजता सव्वा एक वाजता त्यानंतर रिपोर्टिंग करायचे आहे आई वजश्री श्री निंबोली आणि प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान पोगाव तदनंतर तीन वाजता जो सामना होणार आहे सव्वा दोन वाजता रिपोर्टिंग करायचा केवणी स्पोर्ट्स केवणी आणि कुणाल स्पोर्ट्स वागवेल विशाल सामना कर रहे बंटी पाटील का दूर वाले छोर से मुड़ते हुए बंटी विशाल के लिए स्विच इट करने की कोशिश बढ़िया गेंद विक्टो के ऊपर से विकेटकीपर के, के पास अनिश्चितताओं की गलियारी से चली गई थी बढ़िया गेंद तद ठीक चार वाजता सामना होईल श्री गणेश भरोडी आणि प्रतिस्पर्धी संघ जीवदानी बामंड डुगरी सव्वा तीन वाजता रिपोर्टिंग करायचे इस मंथ बाय स्क्वाड ऑफ द विकेट खेलनाचा मोठा सिरा लेकर गेंद शॉर्ट थर्न मेन पर वाइड यॉर करती बल्ले को नीचे करके खेलने की कोशिश थी मोठा सिरा लिया था एक रन, रन तदनंतर सामना असेल 5 वस्त श्री नामदेव स्पोर्ट्स ढोंगे आणि प्रतिस्पर्धी संघ सार्थक इलेवन पारगाव आकाश तारेकर एंड कंपनी आपण पाहणार आहोत उद्या इस बीच फिर से विक्टो में गेंद थी को खेला व्हाइट ऑफ मिड विकेट एक रन बनता हुआ गारा पे पोहच आहे स्कोअर तर नक्कीच आम्ही पुन्हा एकदा उद्याचा शेड्यूल तुम्हाला तुम्हाला पुन्हा रिपीट करतोय सव्वा अकरा वाजता रिपोर्टिंग करायचं निविकिर पिंपळेर आणि गावदी वसार बारा वाजता सामना सुरू होईल बंटी राईट आर्म ओवर द विकेट फिरसे विक्टो मे गेती हेलिकॉप्टर शॉट केला आहे कमाल की बोलिंग कर रहे हैं बंटी अभी तक कोई भी स्ट्रोक के लिए नहीं दे हैं विकेट विकेट टू बॉलिंग दुसरा सामना ठीक एक वाजता वाजता सव्वा बारा रिपोर्टिंग करायचं आहे अमित साऊंदे आणि प्रतिस्पर्धी संघ जयनमान पोगाव तदनंतर सामना तीन वाजता असेल सव्वा दोन वाजता रिपोर्टिंग करायचं आहे केवणी स्पोर्ट्स केवणी आणि कुणा स्पोर्ट्स वागवेल कंपनी बारा हो चुके वाघविल के लगातार फुल्लर डेन की गेंदबाजी हो रही है जो बोलिंग की है वो चैनल में की है ओवर की समाप्ति तेरा, तेरा रन एक चौका अभी तक आया है घनसोली के बल्लेबाजों की तरफ से तदनंतर सामना ठीक चार वाजता असणार आहे सव्वा तीन वाजता रिपोर्टिंग करायचं आहे गणेश स्पोर्ट्स भरोडी आणि प्रतिस्पर्धी संघ जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी आणि तदनंतर सव्वा चार वाजता रिपोर्टिंग करायचं आहे पाच वाजता सामना असेल नामदेव स्पोर्ट्स डुंगे आणि प्रतिस्पर्धी संघ सार्थक पारगा आकाश तारेगन कंपनी गेंदबाजी में एक और परिवर्तन किया गया है इस एंड से अब गेंदबाजी के, के लिए विक्की को लगाया गया है दोवर तेरह रन देखिए रात काफी ढल चुकी है फैक्टर नजर आ रहा है और फिजा में हम देखते हैं तो फॉग साफ नजर आ रहा है यही कारण है कि अब इस तरह की कंडीशन में रन ज्यादा नहीं बनते हैं एक चौका जरूर लगाया बैट्समैन ने राइट हम ओवर द विकेट जाते हुए विजय के लिए विकी इस मरतब कवर ड्राइव लगाया पहले बाउंस पर कवर में गेंद वाइट हाफ वाली थी एक रन स्कोर में आता हुआ चौदह पे पहुंचा स्कोर फोर्टीन

तर गावदी स्पोर्ट्स आणि दिवा स्पोर्ट दिवा ओल्ड 40 प्लस कुंदन पाटील एन कंपनी यांची जी भिवंडी फोर्टी ची संघटना आहे त्यामधील हे संघ दोन असतील विशाल बहुत अशी बल्लेबाजी करणे कुलमिलाकार बारह पे खेल रहे हैं और कुल स्कोर है अट्ठारह रन बिना किसी विकेट के कंसोली टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई इस मरतबा अच्छी गेंद गुड पे पर पड़ने के बाद विकटों के ऊपर से चली गई डॉट गेंद देखिए बल्लेबाज थोड़े परेशान है जिस तरह पिच ने अपनी शकल बदली है गेंदे काफ़ी अनि वन बाउंस बन गया है और रात काफ़ी ढल गई है तो इस तरह की स्थिति में बल्लेबाजी इतनी आसान नहीं होती राइट आर्म ओवर द विकेट निकल के मारा है गेंद को मिड ऑफ के सर के ऊपर से बेहतरीन शॉट चार रन ठीक जो बाइक्स रखी है वहां पे निशाना तर इथे शेखर पाटील साहेब घनसोलीचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडून रोख रक्कम पाचशे रुपयाचं आर्थिक पारितोषिक बास रन बहुत खूबसूरत शॉट टिपिकल पावर प्ले स्टॉक ऑन सिर काफी स्थिर गेंद मिड ऑफ के ऊपर से जाती हुई चार रन स्कोर बाईस रन बिना किसी विकेट के 22 विदाउट लॉस राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को खेल दिया एक रन बना है दूसरे की दौड़ लगा दी है काफी तेज पूरा करते हुए रन के लिए हिरन बन गए विशाल विशाल की मिसाल रनिंग बिटवीन द विकेट दो रन से स्कोर वन शॉट का इशारा आया स्कोर है इस वक्त तेवीस रन तीसरे ओवर का खेल चल रहा है बिना किसी विकेट के तेवीस रन राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए

चौबीस रन और एक विकेट आउट होने से पहले अच्छी बल्लेबाजी की ग्यारह गेंदों का सामना किया तीन चौके जड़े और सोलह अठारह रन बना के बाद आउट हुए विशाल समय में कॉपरेट करें रानाल की टीम प्लीज विलास स्मृति रानाल नए बैट्समैन बल्लेबाजी को आए निखिल देखिए इस तरह की स्थिति में अगर 50 के करीब अगर टीम ने स्कोर बना लिया तो घनसोई के पास जो बॉलिंग का यूनिट है वो परेशान कर सकता है रानाल की बल्लेबाजी को और अंडर 45 अगर रोक लिया तो फिर घनसोई की बॉलिंग यूनिट में दरार डाल सकती है रानाल की बल्लेबाजी देखिए चौबीस धाणा पहले आठ धा दूसरे पांच तदनतर पुनः एक दहा दा, अशा एक सरासरी आपण जर पाहिलं तीन षटकांच्या अंत्ये एक गडी बाद चोवीस धावा गेंदबाजी के लिए तेवीस धावा तेवीस धावा क्षमस्व यस तेवीस रन एक शॉट दिया था एक्झॅक्टली ट्वेंटी थ्री गेंदबाजी के लिए बंटी को कंटिन्यू रखा गया है रणनीति बिल्कुल साफ है बंटी राइट आर्म ओवर द विकेट स्वी जीट की कोशिश बढ़िया गेंद बीट किया बैट्समैन को तीसरे अंपायर को मैदान में जाना है क्योंकि पंद्रह डिग्री के ऊपर हाथ मुड़ रहे या नहीं ये देखने के लिए छक गेंदबाजी को देखने के लिए तीसरे अंपायर को मैदान में जाना है थर्ड अंपायर नुकेश डाकी जा रहे हैं तीसरे अंपायर मैदान में स्कोर है इस वक्त तेईस रन एक विकेट कमाने के बाद गेंदबाजी कर रहे हैं बंटी सामना कर रहे हैं बैट्समैन विजय राइट आम ओवर द विकेट आ रहे हैं बंटी दूर वाले छोर से गेंदबाजी हो रही है अच्छी गेंद अनप्लेबल डिलीवरी बैट्समैन खेल ही नहीं पा सकते ऐसी गेंद कमाल की बॉलिंग कर रहे हैं बंटी पाटिल बंटी पाटिल

चूक गए थे वहां पे बंटी गेंद को खेल दिया वहां पर स्क्वायर लेक पर रन छीस पे पहुंचा स्कोर एक विकेट गवाने के बाद ट्वेंटी फॉर द लॉस ऑफ वन विकेट राइट आर्म ओवर द विकेट आ रहे हैं विजय अब मोर्चा संभाला है विशाल के आउट होने के बाद पॉइंट कवर शॉर्ट थर्मेन और शॉर्ट फाइन लेग सर्कल के अंदर स्विच इट की कोशिश रन पूरा किया बैट्समैन ने एक रन से कंसोली का स्कोर आगे बढ़ता हुआ तीस रनों पे पहुंचा है कौन नंबर चार चल रहा है तीस रन आपण पाहतोय शेखर पाटील साहेबांनी जे पारटिशिक लवले ती चौकारासाठी 500 रुपये आणि हजार रुपये आम्ही वारंवार उल्लेख करतोय की शेखर पाटील विभाग प्रमुख घनसोली यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी पाचशे आणि षटक्यासाठी हजार रुपये घनसोलीच्या खेळाडूंसाठी अभी तक तीन चौक्यावर एक सिक्सर लगा है सन्मान्य शेखर पाटील ने इनाम रखा है घंसोली के शाखा प्रमुख है शुसना के इस मरतबा फ्लिक कर दिया है देखते रह गए खिलाड़ी एफर्टलेस शॉट छह रन क्या शॉट खेला है वहां पर फिर से लेन में चूक गए बंटी और उस पर एक गजब का शॉट निखिल ने खाता है सिक्सर से स्कोर उछलता हुआ पहुंचा है घंसोली का छत्तीस रन कुछ बैट्समैन ऐसे रहते हैं जिनके लिए कंडीशन माने नहीं रखती है लगी नहीं रहा है कि इस तरह की कंडीशन में इस शॉट को खेलाओ बंटी फिर से फुलटॉस गेंद इम्प्रूव इस तरीके से खेल दिया है चार रन ले ओवर देखना अंपायर क्या इशारा कर रहे रिव्यू मांगा है बीमर के लिए बल्लेबाजों ने रिव्यू लिया है बीमर के लिए रिव्यू के लिए हमारे तीसरे अंपायर आपको देखना है रिव्यू मांगा है वहां पर बीमर के लिए रिव्यू मांगा है हालांकि जब ओवर समाप्त अभी इसलिए नहीं होगा कि रिव्यू मांगा है चौथा ओवर चल रहा है थर्ड अंपायर डिसीजन पेंडिंग ये देख रहे हैं कि क्या पिछली गेंद बीमर थी या नहीं, नहीं थी ओवर समाप्त रिव्यू अब जाया जाता हुआ चार ओवर की समाप्ति स्कोर है चालीस रन एक विकेट कमाने के बाद महंगा ओवर रहा था बंटी का जहां उन्होंने सत्रह रन दे डाले कमेंटेटर राहुल बोइर कमेंटेटर राहुल बोइर गेंदबाजी के लिए चिराग मालिया टीम के कैप्टन उनको पता है कि 50 के ऊपर का जो टोटल है वो काफी घातक टोटल रहता है लेकिन ऐसा नहीं कि रन नहीं बनाए जा सकते बढ़िया अगेन स्लॉग स्वीप घुटना टेक सिक्सर देख छी तो गेंद में कोई खराबी नहीं थी शॉट को बनाया वहां पर क्या शॉट खेला है ओ हो एक्सलेंट ए की याद ताजा होती हुई स्कोर उछलता हुआ पहुंचा है छियालीस रनों पर फोर्टी सिक्स आज विजय भी वहीं बल्लेबाजी कर रहे हैं जिस तरह किसी टीम को विजय के लिए ज़रूरत होती है दो सिक्सर अब तक जड़ चुके हैं और कुल मिलाकर 19 पे बल्लेबाजी कर रहे विशाल ने 18 बनाए निखिल ने 10 रन दो गेंदों पे बनाए अब टीम के कैप्टन चिराग माली भी थोड़ा सा परेशान है हालांकि टॉस तो जीता था रनाल की टीम ने लेकिन उन्होंने पहले फील्डिंग की बहुत कम देखा जाता है देर रात कोई टीम चेस करना पसंद करे राइट आर्म ओवर विकेट जाते हुए बढ़िया वापसी गुडलैन पे पड़ने के बाद गेंद हल्की सी नीची रही थी तेज निकल गई थी बल्ला पहले घुमा गेंद निकल जाने के बाद स्कोर है छियालीस रन एक विकेट गंवाने के बाद 46 सिक्स फॉर द लॉस ऑफ वन विकेट चिराग माली ओवर नंबर पांच चल रहा है इस मरतबा मिसक्यू शॉट है हवा में गेंद है और आखिरकार आउट हो गए बैट्समैन विजय शॉट जब खेल रहे थे तो नजरें गेंद पे से हट गई थी यही कारण हुआ के आउट होके चले गए बड़ी विकेट लेकिन दोनों बैट्समैन अपना रोल अंजाम देकर निकल गए हैं नए बैट्समैन राहुल आए जबकि निखिल सामना करने जा रहे चिराग मालिका ओवर नंबर पांच चल रहा है स्कोर अभी भी रुका हुआ है फोर्टी सिक्स रंस एक अच्छा टोटल कंसोली की टीम ने बनाया है राइट आर्म राउंड विकेट जाते हुए माली बढ़िया गेंद अधिक उछाल और अधिक रफ्तार थी गेंद में पिचअप बहुत अच्छा था गुडलैंड पे पड़ने के बाद धूल उड़ाती हुई पहुंची गेंद विकेट कीपर के पास अच्छी रफ्तार निकाल रहे हैं चिराग माली बिग बर्ड ऑफ रानाल छिश रन दो विकेटों के नुकसान पर 46 फॉर फॉर लॉस ऑफ टू विकेट्स इस मरतबा मोड़ दिया गेंद को फील्डर है डीप में एक रन बनता हुआ डीप बैकवर्ड स्क्वाड एक पे गेंद को उठाया एक रन से स्कोर सैताली सैतालीस रनों पे पहुंचा है पांचवा ओवर चल रहा है 47 राइट आर्म ओवर द विकेट स्वी जिट की कोशिश बढ़िया गेंद लेंथ गेंद थी और शॉर्ट सिलेक्शन सही नहीं था दिस इज नॉट अ राइट चॉइस फ्रॉम द बैट्समैन पांच ओवर की समाप्ति रन बने सैतालीस डेथ ओवर बचा है और यहाँ से कंसोली की टीम चाहेंगी कि साठ या उसके ऊपर पहुँचा जाए और चाहेंगी कि पचपन के अंदर रोका जाए शुकेत डाकी जी देर रात मैच का मजा लेते हुए कमेंटेटर राहुल भुईर अगर मेरी आवाज सुन रहे हो तो आपको कमेंट्री बॉक्स में आना है पांच ओवर स्कोर है सैतालीस रन बिकटे के लिए दो आखिरी ओवर के लिए गेंदबाज नितिन आए सामना करेंगे हाथ के बैट्समैन निकिल नितिन टू निकिल फील्ड की जमावट डीप मिड विकेट डीप बैकवर्ड स्क्वायर लेग ऑन और एक खिलाड़ी काउ कॉर्नर में है पहली गेंद बोल बहुत ही तेज गेंद स्वीट जीट की कोशिश और डंडा

राहुल भीड़ जुड़ते हुए जिन्होंने बहुत बढ़िया अपनी आवाज़ का जादू जगाया है सैतालीस रन तीन विकेटों के नुकसान पर और राहुल भुईड़ खासदार कप में अपना जादू जगाते रहेंगे इस बीच अगेन बॉलर बैक ड्राइव कोई रन नहीं कॉपी बुक स्टाइल में खेला था शॉट बैट्समैन अर्जुन ने बिल्कुल स्टम्प्स को कवर किया कॉपी बुक स्टाइल में पुश किया स्कोर अभी भी <coughs> सैतालीस रन चार गेंदे बची है जी जान की बाजी लगा रहे हैं गेंदबाज डेट बॉल पिछली सात गेंदों पर एक रन आया और दो विकेट गिरे डेथ ओवर में बल्कि बॉलिंग काफी डेथ वाली हो रही हुक किया है फील्डर आए पीछे देखते रह पहले बाउंस पर गेंद वाइट फाइन लेग बाउंड्री के बाहर चार रन तो शिकांत इक्यावन रन हो चुके हैं बिकते के लिए सिर्फ तीन और तीन गेंदे आखिरी और तोर की और है। इस मरतबा चॉप करने की कोशिश बढ़िया वाइड या कर देखिए अंपायर को कोई भी खिलाड़ी इंस्ट्रक्शन दे बहुत ही प्रोफेशनल अंपायर है और लाजवाब अंपायरिंग हो रही है टेलीकास्ट जा रहा है और ये शो भी एवन जोड़ी का एवन शो है बढ़िया अगेन इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है यहाँ पे रन नहीं दिया जाता है दोनों को साथ स्टार्ट लेना होता है दोनों को साथ क्रीज छोड़ना होती है ये देखिए क्रानाल के समर तक शोर मचाते हुए यही तो क्रिकेट की खूबसूरती है इंजॉय 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 इंटरटेनमेंट 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 इस मरतबा बढ़िया गेंद डे ओवर में कमाल का ओवर डाला और इक्यावन रन बने बावन रन कौन सी टीम बनाएगी और टॉप ट्वेल्व में पहुंचेंगी ये आपको बताएंगे राहुल और संदीप मोड़े ऐसे भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत बोला के लिए अपना ख्याल रखिए कल ताजा दम होकर ऐसे भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना

ऐसे और भी वीडियो के लिए बंटी न दरमियान मी तर म्हणायला एक मोठं षटक बंटीचं देखील गेलेलं त्याच्यानंतर जो कंबाक चिरागणी करून दिला आपल्या टीम साठी अप्रतिम होता आणि त्याच्यानंतर नितीनच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी झाली फक्त चारच धावा त्याने देखील खर्च केला अप्रतिम अशी ही टुर्नामेंट खास चषक अर्थातच खासदार चषक एवन जोडीच्या माध्यमातून सन्मान्य आमचे नरेश्रादा पाटील सुखेश्रदा डाकी देखील आमच्या वास्प्यावरती आहेत टी व्ही स्क्रीनवरती थोडीशी ते थकलेच सामना खेळले एक आणि जिंकले देखील आणि काही बांधणेवर देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गुलाबी ठंडी सुंदर आहे वातावरण आणि या गुलाबी ठंडीमध्ये आपण हा सामना एन्जॉय करतो आहे चला आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं वे कमी घ्या प्लीज क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण सामना लगेच येतन सुरू करू टार्गेट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बावन्नचं टार्गेट सहा षटकांमध्ये बावन्न कम्प्लीट होतील का कुठला संघ येणार आहे टॉप ट्वेल्वमध्ये अंतिम बारामध्ये

चला आपण लगेच मॅच सुरू करूया जास्त वेळ नाही घेता सामना सुरू करा प्लीज नम्रतेची विनंती आहे विलासमती राणा संघने देखील आजच्या रात्रीमध्ये दे खूप सुंदर खेळ खेळला आहे के आणि आजच्या दिवसामध्ये गावदेवी स्पोर्ट्स गनसोली देखील टीमने खूप चांगला खेळ केला आहे के भिवंडरी भिवंडी परिसरातील एक नामवंत संघ आपल्याला मात्र पाहायला मिळतो मैदानाच्या छतमध्ये विलासमती रहाना त्यांच्या अगेन्स्ट नवी मुंबईचा हा संघ दाखल झाला इथे गावदेवी स्पोर्ट्स घनसोली विकी आणि बंटी असे दोन सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत yeah. शेखर कर पाटील यांच्याकडनं पारतोषिक आहे जे घनसुलीचे विभाग प्रमुख yeah. आहेत यांच्याकडनं प्रत्येकी विकेट अट्रिक साठी हजार yeah. रुपये पारितोषिक पाकपूरला जाऊन कट करतायत फटका सुंदर आहे खेळाडू दरम्यान तिथे क्षेत्ररक्षण चांगलं करतायत प्रत्येकी बॉल वरती आपल्याला नक्कीच येत नाही या दरम्यान मी तर मला जल्लोष पाहायला मिळतोय मैदानाच्या हतमध्ये स्कोर बरोबर ती बर एकूण धाव एक येते धावांचं श्रीगणेश धावांचं अकाउंट खुलं केलं जातोय मैदानाच्या मध्ये चांगली मॅच रंगेल यामध्ये शंका नाहीये समोर वेगवान धारदार गोलंदाज जे आहे त्याला कसं सामोरं जाईल हा मोठा प्रश्न चिन्ह गती कमी झाली आहे शपल पुन्हा एकदा मात्र क्रॉच जास्त झाला एकच दावीतन पुन्हा एकदा मी ती आणि एका दावीच्या मदतीनं संघाची स्कोर बोर्ड वरती दोन थँक्यू सो मच सर्व छपिशियल अम्पायरचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय डी मध्ये अम्पायर होते आणि नाईटमध्ये देखील रिवर्स खेळण्याचा प्रयत्न चे कुठलाही संपर्क आला नाहीये दाट चेंडू येत असताना विजयने काय गोलंदाजी केली आहे आपल्या टीमसाठी अनुभव काय असत आहे पन्नास पेक्षा जास्त वैवर्ष आहे गोलंदाजी धारदार गती कमी केली अजून एक चांगला चेंडू यासाठी तर जाणलं जात विजयला काय गोलंदाजी होते मैदानाच्यात मध्ये सुरेख टप्पा आहे सुरेख लेंथ आहे हातावरती नियंत्रण खूप चांगलं आणि त्याच्यानंतर त्यांचा जर तुम्ही फिटनेस बघितला तो देखील दर्जेदार आहे अप्रतिम पुढचा बॉल कधी कमी केली आहे चेंडू अंड्राम बॉक्स चालण्या टॅप झालाय स्लीपर कव्हरच्या दिशेनं चेंडूची मात्र या दरम्यान उचलून पिक केली जाईल एक धाव इतना अंकित केली जाते स्कोर बोर्ड वरती तीन धावा स्कोर बोर्ड वरती टार्गेट या च कुठला संघ येणार आहे पुढे टॉप बारा मध्ये कुठला संघ येईल यासाठी ही लढत भिवंडीचं लक्ष लागला या सामन्याच्या नक्कीच दिशेनं नवी मुंबईचं देखील लक्ष लागलं आहे या सामन्याच्या सा दिशेनं पुन्हा एकदा अजून एक चांगला शेंटू डायरेक्ट देखील मग अम्पार येथील कंट्रोल रूम मध्ये जाऊया आपण तिथे सजा आहेत या दरम्यान मागणी आहे आणि आमचे ऑफिशियल देखील सरकत आहेत मैदानाच्या नक्कीच मी तर म्हणेल आमच्या कंट्रोल रूम मध्ये दे सोनू देखील सोनू या बघूया डिसेंट डिसिजन जो का आहे तो नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल जिम्मेदारी आहे आमच्या ऑफिशियल अंपायर आमचे सर्वच सिद्धिविनायक अंजूर टीमचे सर्वच सर्व खेळाडू आणि एवन जोडीचे सर्वच सर्व शिलेदार सर्व त्यांचे साथीदार सर्वांचीच मेहनत आहे या टुर्नामेंटसाठी या स्पर्धेसाठी अंपाय डिसिजन नॉट आउट हा तुम्हाला रिप्ले स्क्रीन वरती हा नक्कीच मी तर म्हणेल आकर्षण जी टी सी च स्क्रीन वरती दृश्य तुम्हाला पाहायला मिळतो रिप्ले वे कमी घ्यावा टीम मिटिंग नको नंबरतीशी विनंती आपल्याला फास्ट आहे हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळतोय सर्व जे सर्व खेळाडू बघतायत एक्झॅक्टली काय झालं आहे मात्र या खासदार चषकाशी ओळख आहे इथे मात्र कुठल्या प्रकारची कॉन्ट्रव्युशी नसते कुठल्याही टीम वरती अन्याय कधीच होणार नाहीये ही ओळख आहे एवन जोडीची नक्कीच ओळख आहे या दरम्यान यंजूर गावाची नक्कीच ऐतिहासिक नगरीमध्ये आपण आहोत भिवंडीच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्याला हिमाश देखील पाहायला मिळतीये खास ट्रॉफीमध्ये खासदार चषकामध्ये अप्रतिम संकल्पना शॉकीन आहेत गोलंदाज चांगला शेंडू आहे बीट बाजप चांगली गोलंदाजी याच खेळासाठी तर जाणलं जात गावदेवी स्पोर्ट्स गनसुली या टीम ला नवी मुंबई मध्ये नक्कीच आम्ही आलो आहोत आणि चांगला खेळ आम्हाला करायचा आहे नवी मुंबई म्हटलं की नक्कीच आठवण होतीये भूषण पाटीलची तो नक्कीच आपल्याला पाहायला मेल या दरम्यान ठाणा रायगड मॅच मध्ये मा नवी मुंबई म्हटलं की आठ शो नव्हते लगेचच आमचे मित्र कुणाल दाते सरांची महाराष्ट्राचे सुपर दुपर स्टार असे समालोचक ते देखील जोडले जातील खादा चषकामध्ये आणि त्याच नवी मुंबई विभागातील हा गावदेवी गनसुली संघ दाखल झाला ऐतिहासिक भिवंडी नगरीमध्ये संघाची धावसंख्या संख्या आहे स्कोर बरोबर बड़ चार धावा फक्त सेकंड ओव्हरला सुरुवात सुरुवात आहे टार्गेट या मॅच मध्ये आहे बावनच फिफ्टी प्लस गती कमी केली अजून एक चांगला चेंडू फुलर लेंच आणि इथन काही चुका होत असताना मैदानाच्या बाईक बाईच्या माध्यमातून धाव येते कावदेवी गनसुली टीमचा विचार केला तर त्यांची ताकद आहे त्यांची गोलंदाजी ताकद आहे त्यांचं शेतरक्षण काय मात्र खेळ केलाय अशा रजनीमध्ये या दोन्ही टीम ना अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल अप्रतिम गोलंदाजी पूर्णपणे बासमनला या दरम्यान थांबवलं जातोय मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी क्रिकेट हा सखी आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना नक्कीच सुख देणारा सुख दुखाने भरलेला हा क्रिकेट खासदा ट्रॉफी मध्ये खासदा चषक्यामध्ये आपण एन्जॉय करतोय यूट्यूबच्या माध्यमातून जे जोडले गेले त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे खासदार चष्काच्या माध्यमातून विकेटनं फटका उडवला मिसनामिंग झालाय झेल होऊ शकेल ते झालं बासमानला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर मोठी विकेट या मोठा सटका लागत असताना विलास मोहती राहणार क्रिकेट संघाला बासमान आउट भरारी रागमाली इंटर खेळाडूला मैदाना शतमध्ये घ्यावी लागेल जिम्मेदारी संघाची फक्त आणि फक्त पाच धावा पहिल्या षटकामध्ये धावांचा दुष्काळ पहिल्या षटकामध्ये देखील कमी दावा आपल्याला पाहायला भेटल्या आणि आता फक्त आपण दुसरा दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील <laughs> शॉकीन अप्रतिम गोलंदाजी चा चार शेंडू आतापर्यंत शॉकिंगनी फिकली आहेत बाईकच्या माध्यमातून <laughs> एक धाव आली आहे बाकी धाव आलीच नाही आहे चार मध्ये अजून एक चांगला शेंडू फुलर लेन बासमनला परतावा लागेल काय गोलंदाजी होते मैदाना शेत मध्ये या मॅच मध्ये देखील कमाल धमाल गोलंदाजी अजून एक बासमन आउट <laughs> संगीत देखील दमदार आहे खास जर साहेबांचं सातत्यानं या दरम्यान मी तर म्हणेल गात असताना आमचे डीचे मास्टर त्यांचं कार्य मोठं आहे त्यांचं कार्य सांगण्यासाठी मी तनेल खूप वेळ लागेल आणि आता मात्र माचं आपल्याला कम्प्लीट करायचं आहे कार्यकुशल लोकांच्या सेवेसाठी जनतेच्या नदी नायकासाठी जनतेला नक्की काहीतरी इथनं मात्र करून दाखवायचं आहे या भिवंडीच्या विकासासाठी या पंचकूषेसाठी नक्कीच केलेलं कार्य आपल्याला मात्र पाहायला मिळतं कार्यसम्राट खासदार सन्मानिय कपिलजी पाटील साहेबांच्या नक्कीच नावानं या स्पर्धेचं देखणं आणि दर्शदारा संयोजन आपल्याला पाहायला मिळतोय एवन जोडीच्या माध्यमातून आयोजित केलेला खासदार दर्शक दोन हजार वीस सिद्धिविनायक अंजूर न्यू सिद्धिविनायक अंजूर सर्वां या सर्वांचंच सहकार्य या मानाच्या स्पर्धेसाठी अप्रतिम संकल्पना दमदार आयोजन नवीन मास पण अक्षय पुढचा बॉल डिपेंड करत असताना समोर असे क्रिकेट कदाचित मदतीनं संघाची धाव संख्या एक न जाते पुढे स्कोर बोर्ड वरती एकूण धावा एकेरी अंकामध्ये आहेत फक्त आणि फक्त सहा धावा विजय अजूनही खूप दूर आहे या मॅच मध्ये टार्गेट होतं दरम्यानचं बावन्नचं वेळ आपण कमी खर्च करायचं आहे नम्रतेची विनंती आहे जास्त वेळ करू नका आज एक च्या सुमारात आम्हाला मात्र शेड्यूल कम्प्लीट करायचा होता मात्र इतना अजूनही जास्त वेळ गेला आहे शेवटच्या मात्र नंबर मात्र ची विनंती आहे आपण स्पीडअप करावा सामना लवकरात लवकर आपल्याला मात्र ही मॅच फिनिश करायची आहे यस डीजे हा समोर आहे शोरूम आणि हा शोरूम बनवला आमच्या यवन जेवडीनं इथे तुम्हाला फक्त बायकर्स पाहायला मिळतील फोर जी आहे फाय जी आहे फीनो आहे कुठली आवे तुम्हाला मंत्र सर्वांना मिळतील बाईक त्यासाठी चांगला क्रिकेट खेळावा लागेल चांगला खेळ करावा लागेल संकल्पना सुंदर लाजबाब आयोजन पुन्हा एकदा मात्र या वेळेस सा, अजून एक चांगला चेंडू काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये विजयच्या माध्यमातून सातत्याने आम्ही सिनियर खेळाडूशी विषय मगाशी देखील आम्ही चर्चा केली प्रत्येकी वेळेस सिनियर खेळाडू आपल्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्की सर्व यंगस्टरांना सातत्याने आम्ही सांगत असो जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा तेव्हा सिनियर खेळाडूला रिस्पेक्ट करा सिनियर खेळाडूची नक्कीच मी ते मध्ये इज्जत करा सिनियर खेळाडू तुम्हाला खूप काही गोष्टी घेता येतील तुम्ही चांगले गोलंदाज होऊ शकाल तुम्ही चांगले बासमन होऊ शकाल तुम्ही चांगले खेळाडू होऊ शकाल त्यासाठी सिनियर खेळाडूची रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे आणि आता बघतो आपण मैदाना शतमध्ये हा सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो फिफ्टीपेक्षा जास्त वयवर्षाचा हा खेळाडू वयवर्ष बावन्न आहे तरी देखील तोच दरारा तीस ताकद पाहला मी ते मैदानाच्या मध्ये अप्रतिमा खेळाडू आहे विजय बोईरा चिराग साठी चेंडू मात्र या दरम्यान खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजी काय होते मैदानाच्या हत मध्ये ही ताकद आहे सिनियर खेळाडूचे हे करू शकतो सिनियर खेळाडू आणि ते करून थाकवतोय आपल्या मैदानाच्या हात मध्ये काय क्रिकेट खेळलं जात अप्रतिम दर्शेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विजय बोईर न आजचा हा खासदार शषक अक्षरशः गाजवलाय हो पुन्हा एकदा कधी कमी अजून एक लेंथ चेंडू नव्हे तर आगीचे गोळे आहे त्या मैदानाच्या किती चांगली गोलंदाजी किती कौतुक करावं शब्द शिल्लक नाही येतात दा आमच्याकडं अप्रतिम गोलंदाजी बासमन बॅटिंग करावी कुठे हा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय फुलटॉस हा चेंडू समोर खेळले चिराग खेळाडू उपस्थित आहे त्याच्यापेक्षा जास्त दाव नाहीये स्वतःवरती नाराज आहे चिराग मात्र इतन गोलंदाजी जर चांगली होती तर करावं तर काय हा देखील प्रश्न चिन्ह निर्माण झालाय मैदाना शह मध्ये सिनियर खेळाडू विषयी आम्ही सातत्यानं चर्चा करत असतो सिनियर खेळाडू विषयी आम्ही सातत्यानं बोलत असतो का बोलत असतो जर यंगस्टर खेळाडू युट्यूबच्या माध्यमातून हा सामना हा खासदार चषक तुम्ही बघत असाल तरी ही गोलंदाजी नक्कीच बघा खूप काय तुम्हाला शिकायला मिळेल विजय भोरीकडनं यावेळेस फटका उडवला स्टँड लवर खेळाडूच्या माध्यमातून झाली आहे चूक धावा देखील चांगला मिळतील इथनं येतोय हा दमदार दर्जेदार खासदार षटकार संगीत दर्जेदार आयोजन दर्जेदार मॅनेजमेंट दर्जेदार ही स्पर्धा एक मोला पाहायला मिळतेय भिवंडी विभागा दिलेच नाहीये तर ठाणा डिस्ट्रिक्ट असेल रायड डिस्ट्रिक्ट असेल महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असेल या सर्वांचा अभिमान वाढवणारा टेनिस क्रिकेट मोठं नाव करणारा हा खासदार शर्षक अप्रतिम आयोजन डॉट चेंडू शेवट चा आला एकूण तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि तीन तीन षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धाव आहे स्कोर बरोबर ती चौदा धावा टार्गेट होतं या मॅच मध्ये बघतो आपण या दरम्यान बावन्न अजूनही शिल्लक आहे समीकरण अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी अडतीस धावीची गरज ज्ञानेश्वर मुकादम शेड्यूल बिझी आहे सकाळी बदलापूर आणि रात्री ऐतिहासिक नगरी भिवंडी दोन्ही बाजून मी हा असावा मेहनत करावी मेहनत केल्यानच मी तर मला काहीतरी मिळत असत त्यासाठी संघर्ष करावा आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष तुम्ही असं करा की नक्कीच मला यश मिळतच जाऊ मग त्यासाठी प्रयत्न मनापासून करा हरकत नाहीये त्यांचा बदलापूरचा दौरा कम्प्लीट झाला आहे आता लक्ष द्या खास शॉकिंग नावामध्येच खूप काय समोर चिराग अठरा चेंडू अडतीस हा षटक महत्वाचा फुलटॉस लाइन मिस केली आता मात्र कुठला चेंडू या दरम्यान आवा आहे चिराग मालीला हा देखील मोठा प्रश्नचिन्ह असेल पाठी राख्यांचा गती कमी होती मात्र या चेंडूवरती चांगल्या फटक्याची चा अपेक्षा होती त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसले आहेत यस थर्ड अंपायर कॉल आमच्या ऑफिशियल सर आपण जायचं मध्ये नक्कीच त्यांचा पोशाख कम्प्लीट नाहीये बघा ऑफिशियल ओळख काय रिवू अच्छा असं अच्छा, अच्छा अच्छा हाईट ठीक आहे आपण जाऊया पुन्हा एकदा क्लीन चेंडू रिवू कमावाय डॉट बॉल गरीबीमे आटा गीला आधी सौस मध्ये अजून पडला पाऊस महत्वाचा होता हरियू हो देखील तो मात्र अनसक्सेसफुल आता हो येऊ नाहीये आता जिंकले तर पुढच्या मॅच मिळेल या मॅच माँच साठी मात्र नाहीये पुढचा बॉल या दरम्यान ऑन खेळत खेळलेत पुन्हा एकदा चिराग शेंडू डीपमध्ये गेला वेगाने दुसऱ्या दहाचा प्रयत्न असेल का चिराग चा धावतायत नकार चुकीचा कॉल आहे अंपायर सांगतायत चिराग माई आपण चला डायरेक्टली खेळाडू कक्षच्या दिशेनं या मॅच आहे गोल्डन विकेट चिराग माई मैदानाच्या बाहेर बिग विकेट डाऊन बाजमान आउट बात अप्रतिम गोड आवाज नक्कीच आमच्या सोनाली आवाज सुंदर आहे ऐकलं तरी डायबिटीज होऊ शकेल एवढा गोड आवाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो सर देखील सुंदर आवाज आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून सातत्याने बघतो आपण ताईंचे खूप मित्र म्हणाले संगीत गाजतायत आणि हा देखील साहेबांचा सा। गुणगान गाणारा अप्रतिम असा संगीत मॅच मध्ये आता मी नक्कीच या दरम्यान पगडा भारी मैदानाच्या मध्ये नवी मुंबई चा मात्र गाजाबाजा आहे आज खास जर श्रष्टामध्ये नवी मुंबई टॉप कमी गाव सामना सुरू करा प्लीज टी व्ही स्क्रीन तुम्हाला मात्र बरोबर आमच्या समोर पाहाला ते खेळाडू कक्ष प्रतिमी संकल्पना आहे दोन महान व्यक्तींची नावं दिली गेली आहेत अटलजी वाजपेयी या व्यक्तीबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे लोक नेते सन्मानिय मुंडे साहेबांचे देखील खेळाडू कक्ष ओवा आहे फटका हवेत खेळाडू कक्षाच्या दिशेनं जाणार का तिथे रोखला आहे भिंत तिथे उभी आहे नवी मुंबईची परतावा लागेल बासमलला मैदानाच्या बाहेर विकेट से बदन वन विकेट डाउन बिकेट आउट। काय झेल बघला आहे मैदानाच्या आतमध्ये मग ते इथनं कुठलाही खेळाडू आपली चुकी देखील लपवू शकत नाहीये कारण का समोरच आहे या दरम्यान स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते जेव्हा जेव्हा जेल घेतली जाते तेव्हा तेव्हा स्क्रीन वरती दाखवलं जातं विकेट असेल आउट असेल षटकार असेल चौकार असेल धावा किती बनवायचा आहेत सर्वच्या सर्व जिम्मेदारी आहे आमचे ऑफिशियल तिथे सज्ज आहेत जीटीसीच्या माध्यमातून भिवंडी शहराचे नक्की जीटीसीचे संपर्क प्रमुख भूपेश करा शेखरजी पाटील साहेबांकडनं विकेट शॅट्रिकसाठी रोख रक्कम हजार रुपयाचं पारितोषिक आहे सन्मानिया शेखरजी पाटील शे प्रमुख आहेत दरम्यान नवी मुंबई विभागातील गनसुली गावातीलच आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत त्यांनी मात्र सातत्यानं मोटिवेट केला आहे त्यांच्या टीमला ओवर विकेट न गती कमी केली ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न चेंडू बादचा संपर्क आला नाही डॉट बॉल संघाची धावसंख्या स्कोअर बरोबर बड़ एकूण पंधरा आणि यावेळेस अपील आहे अपील आहे आणि अंपायर देखील सांगतात शेवटी तुला मित्र जावा लागेल मैदानाच्या बाहेर अजून एक विकेट आणि आता मात्र या मॅच मध्ये विचार केला तर चांगलीच गोलंदाजी होती आणि गावदेवी गनसुली संघ कुठला थांबतोय मैदानाच्या आतमध्ये मध्ये एक्सप्रेस धावतच राहिली आहे वेगानं या एक्सप्रेसला मात्र ब्रेकच नाहीये नवी या सर्व एक्सप्रेक्स दाखल झाला दिले जातील शेखरजी पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाज होते या दरम्यान शॉकिंग नावच आहे त्यांचं शॉकिंग आणि त्यांना शॉक आहे क्रिकेटचं नीती आपल्याला पाहायला मिळतं मैदाना शेत अप्रतिम हा संगीत भूपेश विषय आता काय हात घी मे चोरुबा संघ देखील दाखल पुढच्या फेरीमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये शोरूबा बी संघ देखील पुढच्या फेरीमध्ये आता सपोर्ट कोणाला असेल सी ला का डी ला बघूया भूपेश आनंदी आहेत आणि असावं अभिमान आपल्या मातीचा अभिमान आपल्या गावाचा सा, असावा वेळ कमी का मित्रांनो नवी मुंबईचे आमचे सर्व खेळाडू चला मित्रांनो फास्ट आपल्याला खेळ असं आहे नंबर ती विनंती आहे स्पीड अप करा गती कमी केली आहे त्याचा फायदा गोलंदाज डॉट डॉट चेंडू आले किती मु दोन रन दोन विकेट दोन विकेट नव्हे तर दोन मध्ये दोन ऍड करू या चार विकेट दोनच केला गोलंदाजी आवडली मित्रांनो तर जो हो दाट आहोत काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम चला वे कमी घ्या वे कमी घ्या प्लीज थोड सहकार्य करा बारा चेंडू सदतीस विजय अजूनही खूप दूर आहे विलासमध्ये क्रिकेट संघ राणाल टीमच्या बाजून तरी देखील प्रयत्न करा थांबायचं नाही आपल्याला थांबला तो संपला असं म्हटलं जात एखादा नक्कीच मॅरेथॉन मधील भाग घेणारा तुम्ही त्या भाग घेणारा नक्कीच मी त्या खेळाडूला विचारा की तू जिंकलास कसा त्याचा उत्तर डायरेक्ट लिहिल का मी थांबलोच नव्हतो म्हणून एकदा शरद जर सुरू झाली तुमचा प्रवास जर सुरू झाला तर तुम्ही थांबवू नका थांबायचं नाही अडचणी येतील अडी अडचणी येतील खूप साऱ्या गोष्टी तुमच्या मध्ये येतील तिथे थांबवू नका तिथे मत तिथे तुम्ही न थांबता न डगमगता न मागे पुढे बघता सरळ तुमची मात्र तिथनं विजयाची वाट यशस्वाची नक्कीच तुम्हाला जिथं व्हायचं आहे ती वाट नक्कीच आपली पकडा वे कमी घ्या मस् सुरू करा समीकरण शिल्लक तुम्हाला टी व्ही स्क्रीन वरती मग अशी दाखवलं आमच्या जीटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं बारा चेंडू शिल्लक आहेत संघाची धावसंख्या तर दूर आहे खूप विजय झाल्यात पंधरा बनवाशेत सदतीस बारामध्ये सदतीस અને ઉદ્યા તો કઈ સુંદર તુલા સમાલોચન પહેલા મેળ ઉદ્યા કદાચ અમારા માહિતી અશીલી કદાચ દરમિયાન દશરથજી પાટિલ હોય મિત્રાન શબ્દાજી તેમ ખદાન શબ્દ કિ સુસત ખુચું સલ્યુટ એ શબ્દ સુસવ શબ્દાની રચના શબ્દાની માનવી અપ્રતિમ समोरच्या दिशेनं फिट की नक्कीच फटका चांगला आहे दोन खेळाडू आहेत त्यांना बीट करून शेंडू सीमा पार संघर्ष संपला नाहीये चौका ठोकलाय मध्ये सामना बाकी आहे संघर्ष खासदार षटका खासदार चौकार थँक्यू क्षमा असू दे हा चौकार आहे आणि सौकाराच्या मदतीनं एकोणावीस जा अशीच बॅटिंग केली तर आता मात्र मॅच मध्ये कमबा होऊ शकेल प्रयत्न सुरू आहेत शाकिंग इनला करण करण काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये सामना अजूनही संपला नाहीये खेळला आहे क्रिकेट सानसाइटला खेळ असा प्रयत्न उठसाडे नक्कीच असावा आवाज सर जोराने आला होता आणि आहे ते देखील बाटकटच्या माध्यमातून एकदा मी इथे यस एकूण संघाचे स्कोर बोर्ड वरती वीस विजयासाठी अजूनही दहा चेंडू बत्तीस जावेची गरज काय मात्र लक्ष आहे आमच्या ऑफिशियल गुन्हे संख्या लेखेकाचं ज्ञानेश्वर मुकादमचं जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे दहा चेंडू बत्तीस फस्ती देखील ते सुरेख करतायत आणि नाईटला देखील खूप चांगली कामगिरी दोन्ही फॉर्मॅट मध्ये सर तुम्ही बघू शकाल अप्रतिम स्टॅमिना हा मित्रांनो वेग घ्या प्लीज थोडस कार्य करा बरोबर एक तास झाला आतापर्यंत आणि घड्याळामध्ये वाजले आहेत दोन दोन आणि दोन दोन वाजून बावीस मिनिट फुलर लाईन चेंडू चांगला आहे बॉटामॅनचा वापर करून ऑन साईडला फटका वळवलाय खेळाडू आहेत उपस्थित दोन्ही खेळाडू एका साईडला फेक कुठे केली काय शेंडू या दरम्यान कनेक्ट केला इष्टी खूप चांगल्या प्रकारच्या या दरम्यान मी तर म्हणेल फेक नव्हती मात्र इष्टी खूप चांगलं आपल्याला पाहायला भेटलं खूप चांगलं येते ना की शेंडू कव्हर केला त्यानं आणि अजून एका बासमॅनला परतावा लागेल खेळाडू बाग निलेश पाटील यांचं आयोजन तुफान पाटीलच्या शखाने जिल्ह्याची शान

कंबर कसली या मॅच मध्ये पहिल्या षटक्यामध्ये फिफ्टी प्लस आणि अनुभवी गोलंदाज विजय भुईरची कामगिरी शेवट कौतुक करावं शेवट त्यांच्याविषयी सांगावं तेवढं मात्र कमी या स्पर्धेमध्ये फुलटॉस हा देखील फटका आला खेळताला अजून बासमनला फलंदाज बाद क्रिकेटची पंढरी जणू अवतरली अंजुरी गावात खासदारच्या शक्क ट्वेंटी ट्वेंटी रंगला मोठ्या जोशात हो क्रिकेटची पंढरी अवतरली अंजुरी गावात आहो खासदारच्या शक्क ट्वेंटी ट्वेंटी रंगला मोठ्या जोशात टेनी क्रिकेट शो वागे क्रिकेट पट्टींची जान टेनिस क्रिकेट खेळाडू आतापर्यंत झाले किती बात मुकादम सात खेळाडू बात विकी बंटी चिराग अक्षय नितीन करण देवेश सर्वांना विजय दूर आहे बावेश नवीन बासमन बासमन्छा मैदाना मध्ये शेवटची माच अच्छा रात्रीतील अडीच वाजण्यासाठी काही मिनिट शिल्लक आहेत प्लीज यावेचा फटका अवैध खेळल्यात पुढे आता मी सामिक झाला जेल होऊ शकल आणि जेल सोडणं या डिक्शनरी मध्ये नाहीये गावदेवी घनसुलीच्या माध्यमातून आकाश नवीन बासमन इंटरेस्ट चुका खूप कमी पाहायला भेटला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग खूप चांगली साधत त्यानं प्रमाण पन्नास सतांच टार्गेट सर्वच्या सर्व नियोजन खूप सुंदर आहे नक्कीच नियोजनाविषयी तुम्हाला नक्कीच मी सांगेल कसं असावं यावेळेचा सा अजून एक चांगला चेंडू डॉट चेंडू आहे आणि आता मात्र अंतिम बघतो आपण सहा चेंडूंचा की शिल्लक आणि विजयासाठी बनवायच्या आहेत एकतीस सावा नक्कीच नियोजनाविषयी आपण मगाशी चर्चा केली या चेंडूच्या अगोदर तुम्ही काम कसं करता याला महत्त्व नाही आहे तुम्ही या, काम कधी करता याला महत्त्व नाही आहे आणि काम तुम्ही कुठल्या वेळेला करता याला महत्त्व नाही तुम्ही मात्र कामाचं नियोजन कसं करता याला खूप महत्त्व आहे नियोजन पद्धत तुमची सर्वोत्कृष्ट असली तर तुमचं कुठलाही कार्य असू दे कुठलाही काम असू दे ते तुमचं बरोबरच होणार या स्पर्धेचं नियोजन सुंदर आहे या स्पर्धेसाठी नक्की जी रणनीती होती ती रणनीती सुंदर आहे इथली मॅनेजमेंट कमिटी अप्रतिम सुंदर आहे इथले नियम खूप चांगले आहेत इथले डी जे मास्टर असतील इथले आमचे अंपायर असतील समालोचक असतील त्याच्यानंतर जी टी सी असेल सर्वच्या सर्व आमचे जे ऑफिशियल आहेत प्रत्येकावरती जिम्मेदारी आहे प्रत्येकावरती जबाबदारी आहे आणि प्रत्येकीजण जबाबदारीनं मात्र ही स्पर्धा कंप्लीट करते प्रत्येकाची जबाबदारी आहे अंपारची जबाबदारी आहे मैदानाशात मध्ये अंपारचं काम बघणं समालोचकाची जबाबदारी आहे आलेल्या माहुन्यांना कीच पाहुण्यांचा सत्कार करणं सन्मान करणं समालोचन करणं डीजे मास्टरच्या माध्यमातून चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळतात त्याच्यानंतर आमच्या सर्व आयोजकांची जिम्मेदारी आहे ही स्पर्धा कंप्लीट यशस्वी कंप्लीट पूर्ण करणं चेंडू यावेळेस खेळाडू उपस्थित झेल सोडणारा हा संघ तर नाहीये मित्रांनो मी तर बघितले नाही अजून एक झेल सोडली आहे आतापर्यंत तीन मॅचेस खेळा हा संघ फलंदाजबाद दरम्यान नक्षत्र एंटरप्राइझेस सौदरपडा संघाला लवट केलं होतं नंतर बघूया मॅच मध्ये काय होत पिल्लास वरती विकेट आणि या मॅच मध्ये आता मुकादम आहे फक्त औपचारिकता बाकी शेवटचा विकेट विकेट वाचवावं की पाच चेंडू खेळावे दोन्ही बाजूने मरण आहे जायचं कुठं बास्मनने विचार चांगला केला सैडला फटका खेळलेत एक धाव मेल संघाची धावसंख्या आहे बावीस एकवीस हो या धावसंख्येवरती चार खेळाडू आणि आता मात्र फक्त औपचारिकता बाकी आहे या स्पर्धेमध्ये बघतो आपण विलासमती जाणार या टीमच्या माध्यमातून टॉस जिंकला होता शेतरक्षण स्वीकारलं चेसिंगसाठी आम्ही जाणार माझेच मी तर म्हणेल बघितले असाव्या निर्णय कुठेतरी नव्हे तर हा मोठाच डिसिजन मी त्यामध्ये चुकीचा झाला असावा कारण का गावदेवी घनसुली टीमने कुठल्याही टीमला चेसिंग करून दिली नाहीये त्या टीमच्या अगेन्स्ट हा डिसिजन घेतला चुका तिथे झाल्या आणि गोलंदाजीसाठी तर मात्र हा संघ जाणला जातो आजच्या रात्रीमध्ये नक्कीच खूप चांगला खेळ चांगला क्रिकेट शब्दाला पाहायला भेटला टॉप बारामध्ये तर दाखल होणारच आहेत गावदेवी स्पोर्ट्स घनसवली चेंडू मात्र शिल्लक आहेत अजूनही एक बॉल शेवटचा बाकी आहे सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया दिवसाचे अंपायर होते जे समाज होते ते सर्वांचा आभार आपण व्यक्त करूया त्याच्यानंतर आमचे डी जे मास्टर असतील त्यांचा आपण आभार व्यक्त करूया आमचे गुन्हा संकल्क असतील त्यांचा आपण आभार व्यक्त करूया सर्वांचा आम्हाला सहकार लाभला आमची मॅनेजमेंट कमिटी त्याच्यानंतर सर्वच्या सर्व आमचे या दरम्यान लाडके प्रेक्षक या सर्वांचं आम्हाला सहकार्य होतं आजच्या या पाचव्या दिवस दिवसर क्रिकेट मात्र संपन्न कंप्लीट हा चौकार आला आहे मग इथनं या चौकाराला महत्व नाहीये वेळ गेली या दरम्यान सत्ता गेली कार्यक्रम संपलं आणि शानपण देखील तुमचं संपलं यावेळेस निरोप घ्यावा लागेल स्पर्धेमधून हार्ड लक शिराक माय कंपनी आणि अभिनंदन नवी मुंबईने नक्कीच आजची रात्र असा दिवस मी तर गाजवला गाव देवी गनसवली टीम जी संगत